आईला ताप आहे, डॉक्टर कडे घेऊन जावं लागेल. तुम्हाला म्हणून सांगते मी अजय, तुमच्या दीर्घायुष्यासाठी लीलाने निर्जळी उपवास केला होता म्हणून चक्कर आली बिचारी. पण आता कस, ते तुम्ही गोड पाणी दिलत ना तर लगेच बरं वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तिचा उपवास तुमच्यामुळे सुटला. हा डॉक्टर वैद्य, हा तुम्ही प्लीज अर्जंटली घरी येऊ शकाल? हा चालेल, ओके ओके. बाबा तुम्ही पुढे वा, मी बाकी सगळ्यांना घेऊन येतो. चला. हरकत नाही, तुम्हाला पुन्हा एकदा एकमेकांबद्दल तिरस्कार वाटेल याची सोय मी लवकरच करेन. हा किशोर जहागीरदार तुम्हाला सुखाने श्वासही घेऊ देणार नाही. सरोजनी हा हे बघा, तिला नीट खाऊ पिऊ घाला, हा काळजी घ्या, औषध द्या आणि बघा काही लागलं ना तर मला फोन करा. गीताई तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत. दुर्गा मॅडम, मी तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाहीये. तुम्ही सांगितलेल्या प्लॅन प्रमाणेच एजेने लीलाला कवेतच घेतलं. आता मी सांगते, माझी लीला हळूहळू एजेंटच्या मनात प्रवेश करणार. मला सांगते, माझ्या लीलाचा आणि एजेंटचा संसार सुखाचा होत एवढीच माझी इच्छा आहे. अशी माझी लीला पडत होती आणि काय झेललो एजेंनी, बघायला मस्तच म्हटलं. आणि काय पाजलं ते गुळगुळ काय भरवलं, आई आई ग, नुसतं गोड दृश्य होत. जाऊ आई, इनफ. ज्या मुलीचा चेहरा बघायचा नाही मला, तिची तू सेवा करायला सांगतेस मला? तू मुलगी मुलगी काय बोलतोयस अभिराम? लीला नाव आहे तिचं, बायको आहे तुझी. त्या नात्याला मी मानत नाही. बघ एनिवे, मी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये. मी आता डिनर करायला चाललोय आणि तूही माझ्याबरोबर चल. आय नो तूही काही खाल्लं नसशीलच, कारण की तूच तिला उपवास करायला सांगितला होतास, त्यामुळे तुझ्या पोटात पण काही अन्न गेलेलं नसणारच आहे. बघ आई, औषधं घ्यायची तुला, त्याच्यावर नो कॉम्प्रोमाइज, तुला सांगितलं होतं ना. लेट्स गो. लीलाचं काय, तिनं तुझ्यासाठी उपवास केला ना म्हणून तिची अशी अवस्था आहे. मी सांगितलं होतं तिला हा मूर्खपणा करायला. ज्या नात्याला काही अर्थच नाही त्या नात्यासाठी उपवास करायचा, इट्स कम्प्लीट नॉनसेन्स. काय तू का असतेस आता? असूने तर काय करू, तू आत्ताच म्हणालास ना लीलानं तुझ्यासाठी उपवास करून मूर्खपणा केला. तू वेगळं काय केलंयस? म्हणजे तू आत्ताच म्हणालास ना सकाळपासून तूही काही खाल्लेलं नाहीयेस. तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, हे ज्यूस तुम्हाला आता प्यावंच लागेल. गेले 2 दिवस काय खाल्लं नाही. सेकंड फ्लोर वरती लंच अरेंज केलंय, तोपर्यंत हे घ्या. सॉरी, आपण टेक दिस कॉल. बघ मी त्या, मला माहित आहे अभिराम, माहित आहे मला तू हे स्वतःहून नाही केलंयस, पण देवानं तुझ्याकडनं उपवास करून घेतला. बघ अभिराम बघ, देव आपल्याला प्रत्येक वेळेला संकेत देतोय.
अंतराची जागा जर कोणी घेऊ शकत असेल तर ती फक्त आणि फक्त लीला आहे. तू मान्य कर अथवा नको करूस, पण आजपासून खऱ्या अर्थानं तुमच्या सहजीवनाला सुरुवात झालेली आहे. देवा, अभिराम आणि लीलाच्या नात्यासाठी माझा बस तुझ्यावरच भरोसा आहे. काल मनाविरुद्ध का होईना, अभिरामला लीलाची काळजी घेताना पाहून खूप बरं वाटलं. असंच दोघांना जवळ आण देवा. शिवा, आजी, अग तू का उठतेस बाळा? तू आराम कर, काल तुला खूप त्रास झालाय. नाश्ता झाला ना तयार की मी तुला बोलवते. उठवेन मी तुला, तू आराम कर. आओ आजी, तुम्ही काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे आता. आणि अंघोळ केली ना की एकदम तरतरीत वाटेल. ऐकायची नाहीस ना तू. चल ठीक आहे, मग अंघोळ कर आणि लवकरात लवकर नाश्त्याच्या टेबलपाशी ये. मी तुझ्यासाठी नाश्ता तयार करून ठेवते. काल पण काही खाल्लं नाही आहेस ना तू, फक्त दुधावर आहेस. ये लवकर, तयार करते मी नाश्ता. मॅडम, आपण रिसेप्शन करणार होत ना? म्हणजे? म्हणजे न्यूज पेपर मध्ये रिसेप्शन बद्दल छापून आलंय म्हणून म्हटलं. माहिती आहे विश्वरूप, सगळे सेलिब्रिटीज पॉलिटिशियन्स सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलंय. सगळं मनाप्रमाणे झालं असतं तर आपण आनंदाने रिसेप्शनची तयारी केली असती. पण आता त्या लीलासाठी हे सगळं करायचं म्हणजे असो, करावं तर लागेलच. आपल्या इमेजचा प्रश्न आहे विश्वरूप. विश्वरूप, तुम्ही आधी जे जे आपलं ठरलं होतं त्याप्रमाणेच अरेंजमेंट्स करा. मी बोलते एजंटशी. काय विश्वरूप, तू कसली तयारी? रिसेप्शनची आजी. छान 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 करा तयारी. लीलाला मस्त सजवा तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही तिला मस्त तयार करा. अभिराम आणि लीलाची जोडी अगदी सुरेख दिसली पाहिजे, नाही का? तुम्ही रिसेप्शन मध्ये कार्यक्रमाच्या अगोदर तुमचा काही कार्यक्रम करणार आहात ना, त्याची प्रॅक्टिस अगदी जोरात सुरू ठेवा. हा सॉरी आजी, एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला परफॉर्म करायची इच्छा नाही. लक्ष्मी, आजी आधी श्वेता आणि एजेंटचं लग्न ठरलं होतं म्हणून आम्ही सगळं उत्साहाने बसवलं होतं, पण आता हो ना, मी आणि विराजने पण डान्स प्रॅक्टिस केली होती. नाही सरस्वती, तुम्ही दोघींनी एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं आपण त्या लीलासाठी करणार नाही होत, जहागीरदारांची इमेज जपण्यासाठी करणार. त्यामुळे आपली इच्छा असो अथवा नसो, जसं ठरलंय तसं सगळं करायचं. आता यावर फार चर्चा नकोय, ए जे येतील नाश्ता करायला. चला तयारी करूया. चला आजी, आम्ही येतो. हा मॅडम, आपण अभिरामची रूम सजवण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यांना जरा संध्याकाळी बोलावून घेऊन येशील? मला जरा बोलायचं आहे त्यांच्यासोबत. मॅडम, दुर्गा मॅडमनी लग्नाआधी ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं तोच ना? हो मॅडम, त्याचं काय झालंय, दुर्गा मॅडमनी आता काम कॅन्सल झालं असं सांगितलंय त्याला, त्यामुळे मी त्याला दिलेला ॲडव्हान्स परत घेतला.
असं आहे का? हरकत नाही, मी बघते. हो श्वेता लग्न करून नाही आली तर काय झालं? लीला तर आली आहे ना, लीलासाठी मला हे सगळं करावंच लागणार. कोणाची इच्छा असो नसो, मी ठरवल्याप्रमाणे लीला आणि अभिरामच्या संसाराची सुरुवात मीच करून देणार. आजी, एजे लीलाच्या संसाराची सुरुवात तर होईल, पण तू ठरवल्याप्रमाणे नाही, माझ्या मर्जीप्रमाणे. तू कर तयारी, मी मजा बघतो. किती दिवसांनी भेटलो ना आपण. आला, अति शहाण्या माणसाचा कॉल आला. तू जा बाळा, मी भेटतो तुला नंतर. बाय बाय बाय. बोला. तेजे आणि लीलाचं लग्न झालंय, आता पूजाही झाली. आता आमच्या घरातले लीलाचं बस्तान तेजेच्या खोलीत हलवतील. ते दोघही एकत्र येण्याच्या अगोदरच कायमचे वेगळे होतील, यासाठी काहीतरी करायला हवं. म्हणजे या सगळ्यात आपण काय करू शकतो? त्या दोघांच्याही नात्यात अशी ठेणगी टाकायची की ती लवकर विसता कामा नये. म्हणजे म्हणजे काय? आता 24 तास नवरा बायकोवर लक्ष ठेवायचं. तू फक्त एका करेक्ट व्यक्तीला काम द्यायचेस, तुझ्या लाडक्या पार्टनरला, कालिंदीला. कालिंदीला? कालिंदीचा उपयोग आपल्याला कसा काय होणार याचा विचार तू करायची गरज नाही. माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो फक्त घडवून आण, कळलं? ओ किशोर जहागीरदार, तुमच्या तालावर नाचायला तुमचा नोकर नाहीये मी. नोकर? प्याद आहेस तू प्याद. तोंड बंद कर आणि जेवढं सांगतो तेवढं ऐक. बोला. अभिराम, अभिराम ऐक ना बाळा, आज तू गेला नाहीस ऑफिसला तर चालणार आहे का बाळा? नो वे आई, आज खूप मीटिंग्स आहेत. इनफॅक्ट आज बहुतेक आउट ऑफ स्टेशन पण जावं लागेल. मी तुला इन्फॉर्म करेन. नाही नाही नाही, असं करू नकोस बाळा. तुझ्या लग्नाला आता 2 दिवसच झालेले आहेत. तू असं निदान 1 महिना तरी बाहेर नाही जाऊ शकत. हा अगदीच एमर्जन्सी असेल तर प्रमोद आणि विराजला पाठव, पण तू बाहेर जाऊ शकत नाहीस. नाही आई, पॉसिबल नाही आहे. मला कळतंय सर. लीलाला टाळण्यासाठी तू स्वतःला कामामध्ये बुडवून घेतोयस. काय मिळणार आहे याच्याने? काहीच नाही बाळा. इतकं ऐकलंस ना माझं अभिराम, थोडस ऐक ना. आई शक्य नाही. तुला माझी शक्य. जाऊ नकोस कुठे. अहो कशाला माझ्या मागे मागे येत आहे? हे बघा, आपल्याला कोणी एकत्र बघितलं ना तर मी अडकेन. ते तर होणारच आहे. कारण मी जर मेलो तर मी तुम्हाला सोबत घेऊन मरणार. कारण आपण तर पार्टनर्स इन क्राईम आहोत, नाही का? पण आता असं मरण्याच्या गोष्टी करायच्या नाही. आता फक्त आपण जिंकण्याची तयारी करायची. म्हणजे लीला जहागीरदारांच्या घरी पोहोचली, आता मग पुढे काय? पुढे काय, सगळं नीट होतंय तिथे. तुम्हाला म्हणून सांगते, वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला गेले होते ना मी, तिथे मी सगळं नीट केलंय. एजेंटच्या हातूनच लीलाचा उपवास सोडला मी. छोटे लोक छोटी बाते. अहो किती छोट्या अपेक्षा आहेत तुमच्या, जरा मोठी स्वप्न बघा की. आणि त्यासाठी माझं ऐका, आज तुम्ही एक खास गिफ्ट घेऊन जहागीरदारांच्या घरी धडकायचं. कसलं गिफ्ट? एजे, एक महत्वाचं बोलायचं आहे. रिसेप्शनचे इन्व्हिटेशन्स खूप आधीच लोकांना गेले होते आणि लोकांनी कन्फर्मेशन सुद्धा तेव्हाच दिलं होतं की ते येणार आहेत. त्यामुळे आता आपण रिसेप्शन कॅन्सल नाही करू शकत, आपल्याला ते करावंच लागेल. इट्स टू लेट टू कॅन्सल. सो
ठीक आहे, पण मेक शुअर अजून काही गोंधळ नको व्हायला. ते आता आमच्या हातात असत तर. येऊ का आम्ही घरात? रेऊ, नावशेठ, तुम्ही इथे? कालिंदी ताई, तुम्ही या या या. बाईचं काय करायचं? आजींनी या बाईला हात काय दिला? ही बाई तर डोक्यावरच मीरा वाटायला. सरस्वती, सर्व बरोबर तर बोलते. ही बाई अशी जर रोज घरात यायला लागली तर आपण काय करायचं? विक्रांत डोक्यात जात असला तरी कामाचा माणूस. त्याने मी अगदी सांगितल्याप्रमाणे वेळेवर कालिंदीला इथे पाठवलं. आता ही कालिंदी इथे आली आहे, याचा अर्थ की एजे आणि लीलाच्या पहिल्या रात्रीचा बँड नक्की वाजून जाणार. अग, तुझ्यासाठी झाले. म्हणजे येऊ का नको विचार करतच होते, पण नेमकं ते नेमकं काय हे नेमकं ताप आला ना माझ्या पोरीला. पोरीच्या काळजीने रात्रभर डोळ्या डोळा लागला मी माझ्या. तुला ताप आला हे बघून ना पोटात गलबलत होत माझ्या. काहीच खाल्लं नशील म्हणून हे बघ तुझ्या आवडीचे थालीपीठ घेऊन आले. तुला आवडतात ना तसेच बनवले. सोन्या, माझ्यासाठी तेवढं खाशील ना? खा. अकर अकर मावशी राहू दे, मी खाईन. असं कसं खायला हवं तुला? बघ चेहरा बघ कसा सुकलाय तो. ए सोन्या, नवीन नवरी आहेस तू, छान सुंदर दिसायला हवं, प्रसन्न, कळलं का? अगं पण कळलं कळलं, कोरडंय ना. काय करू अगं, घाई गडबड झाली ना. चटणी करायला वेळ नाही, दही घ्यायला विसरले. सरोजिनी, ते तुमच्याकडे लोणी आहे का? आहे ना दुर्गा. हो, आणते ना. असू दे, तसं दे, घेते. लीला, घे घे घे. जावई बापू, औ तुम्ही घ्या ना थालीपीठ. नाही, माझं ब्रेकफास्ट करून झालं. थँक्यू. थांबा, आले हा. घ्या ना, एका थालीपीठाने काय होतंय, घ्या. ओ कालिंदी ताई, तुम्ही थालीपीठ तुमच्या मुलीसाठी आणलेली ना? बरोबर, पण लेक लाडाची आणि जावई मानाचा. घ्या ना, घ्या घ्या, खा. जरा जास्तीच काम आहेत, मी माझ्या स्टडी मध्ये जाऊन काम करतो. ऐका ना, पण ते मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. अहो कालिंदी ताई, काय गरज आहे या सगळ्याची? लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा तुम्ही इथे येताय तेव्हा तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी घेऊन येताय. असू द्या हो, माझ्या लेकीच्या आणि जावयाच्या नवीन संसारासाठी मी आणले. कसं आहे आता एजेंनी लीलाला स्वीकारलंय आणि वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झाली ना, तर 7 जन्म माझ्या लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केला त्याने. अशा जावयाची थोडी हौस मौज लाड केलीच पाहिजे. अय्या, तुम्ही विसरलात की काय? काल नाही का ते वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी लीलाशी पडली, तुम्ही तिला असं कवेत उचलून घेतलं. हा, आणि ते असं करताना तुम्ही फिरलात ना. अर्धी फेरी राहिली होती माझ्या लीलाची, ती तुमच्यामुळे पूर्ण झाली. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला मी हे आणले, तर तुमचा संसारही नीट मार्गी लागावा
म्हणून काहीतरी आणलंय. हे बघा कसं आहे हे ब्लँकेट खास तुमच्यासाठी आणि लीलासाठी. कसं वाटलं डिझाईन?